मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठीगार न्यूजमध्ये माझं नाव विशलविजाटे आणि भरपूर महिन्यानंतर आपला वीकली न्यूजचा व्हिडिओ येत आहे येस विकली न्यूजचा व्हिडिओ आता आपण शूट करत आहोत आता रेग्युलरली व्हिडिओ नक्कीच येतील आज रविवार हो आहे सो भरपूर अशा न्यूज आहेत ब्रेच जर सी एन जीमध्ये येणार आहे ती देखील ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये कंपनी लिमिटेड सी एन येणार आहे आणि ही गाडी जर पाहिली तर सेगमेंट सेगमेंटमध्ये फर्स्ट गाडी असणार आहे कंपनी लिमिटेड सी एन जीमध्ये त्याचसोबत मुंबईकरांसाठी एक खूप महत्त्वाची न्यूज असणार आहे कारण की एक रूल जो आहे तो लागू झालेला आहे मुंबईमध्ये खास करून फोर व्हीलरसाठी त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर देखील करा आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली जी न्यूज आहे ती खास मुंबईकरांसाठी आहे कारण की मुंबईमध्ये आता आधी जर पहिलं तर ड्रायवर आणि को ड्रायवर साईड यांच्यासाठी जो सीट बेल्ट हा कंपल्सरी होतात पण आता रिअर साईडला पॅसेंजर जे बसणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सीट बेल्ट हा कंपल्सरी असणार आहे आणि याची जी नियम आहे म्हणजे आधीच याची नोटीस दिली गेलेली होती कारण की जे टॅक्सीवाले आहेत किंवा ज्यांच्याकडं फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्यासाठी एक पिरियड देण्यात आलेला होता की या पिरियडमध्ये तुम्ही रिअर साईडला देखील जो सीट बेल्ट आहे हा बसून घ्या आणि याच्यामध्ये जो वाहन कायदा आहे त्याच्यानुसार एकशे चौऱ्याण्णव बी एक या कायद्यानुसार जे आहे ते आता मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला जे पॅसेंजर बसलेले असतील त्यांच्यासाठी सीट बेल्ट हा कंपल्सरी असणार आहे आणि जर नसेल तर फाईन हा लागणार आहे माझ्या मते नॉर्मली आता पंधराशे ते दोन हजार हा फाईन आहे जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला नसेल तर त्यामुळे याची काळजी घ्या आणि जर तुम्ही दोनपेक्षा जास्त जर व्यक्ती ट्रॅव्हल करत असाल मुंबईमध्ये माझ्या तर मध्ये सेफ्टीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे इतर ठिकाणीसुद्धा जेव्हा तुम्ही गाडी चालवता मागच्या साईडला कोणी बसलेलं असेल सीट बेल्ट हा नक्कीचा असायला पाहिजे सो मस्ट सीट बेल्ट हा नक्कीच वापरा त्यानंतर टाटा पंच जर पाहिली तर तुम्हाला माहितीच आहे गाडी त्या गाडीचा जे बेस वेरियंट आहे ना प्युअर याच्यामध्ये इंजिन स्टार स्टॉप टेक्नॉलॉजी यायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिग्नलला जायची गाडी न्यूट्रल केली क्लच सोडला की गाडी जी आहे ती ॲटोमॅटिकली बंद व्हायची आणि ज्यावेळेस तुम्ही क्लचवरती पाय प्रेस करत त्यावेळेस ऑटोमॅटिकली जी आहे ती गाडी स्टार्ट होते हे जे फीचर आहे हे थोडंसं मायलेज वाढवण्यासाठी कामाचं फीचर आहे तर आता हे ह्या बेस व्हेरियंटमध्ये ना काढून टाकण्याचा निर्णय टाटा मोटर्सने घेतलेला अशी एक न्यूज आलेली आहे त्यामुळे भरपूर कंपनीजला आहे ना जे प्राइझिंग आहे ती कमी ठेवण्यासाठी भरपूर असे फीचर जे आहेत ते कमी करावे लागत आहे सो आता टाटा पंचच्या बेस व्हेरियंटमध्ये सुद्धा हे फीचर जे आहेत आता कमी करण्यात आलेलं आहे त्यानंतर दोन हजार तेवीसच्या स्टार्टिंगला एम जी मोटर्स आहे ना भारतामध्ये एक त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार जे आहे ते लॉन्च करणार आहे आता याचं डिझाईन जर पाहिलं तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या गाडीचं जर नाव जर पाहिलं ना वुलिंग एअर असं नाव असणार आहे आणि या गाडीची रेंज जर पाहिली तर रिपोर्ट जसे आले त्यानुसार दोन बॅटरी सेटअप असू शकतात पण मला नाही वाटत दोन बॅटरी सेटअप असतील स्मॉल सेगमेंटची गाडी त्यामुळे एकच बॅटरी सेटअप असू शकतो रेंज जर पाहिली तर दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या दरम्यान या गाडीची रेंज असू शकते प्रायझिंग जर पाहिली ना तर दहा तेरा चौदा लाखाच्या दरम्यान या गाडीची किंमत जी आहे ती असू शकते साठ टक्के ही गाडी जी आहे ती भारतामध्ये लोकली असेंबल केली जाणार आहे बाकी बॅटरी तर आपण बाहेरून इम्पोर्ट कराव्याच लागतात इलेक्ट्रिक व्हेकलच्या इंडोनेशियामध्ये ना गव्हर्नमेंटच्या एक कार्यक्रमामध्ये जे आहे ते ह्या दोनशे ते तीनशे व्हेकल देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेस्टला ने आण करण्यासाठी या गाड्या वापरल्या जाणार आहेत सो तुम्ही याचं डिझाईन जे आहे ते पाहू शकता त्यानंतर टोयटा इनोवा नेक्स्ट जनरेशन ही गाडी म्हणजे आता जर पाहिलं भरपूर डीलरशिपमध्ये डिझेल इंजिन जे आहे ते बंद म्हणजे बुकिंगच घेत नाही आहे कारण की वरुण कंपनीने बुकिंग बंद केलेलं असं सांगितलं जातं आणि या गाडीचं नेक्स्ट जनरेशन देखील येणार आहे सो so, uh, नवीन जर नाव पाहिलं तर इनोवा क्रिस्टा हायक्रॉस असं नाव जे आहे ते असू शकते या गाडीचं आणि uh, एक रिपोर्ट असं आलेलं आहे की आधी आत्ताची जी इनोवा क्रिस्टा आहे ना ही uh, लॅदरॉन फ्रेमच्या सीजवरती आहे बट uh, आता जी नवीन इनोवा येईल ना ती uh, जी मोनोकॉकच्या सी असते जी की कारला बेसिकली वापरली जाते सो त्याच्या सीजवरती असू शकते असं एक रिपोर्ट आलेलं आहे आणि भरपूर लोक बोलतात की ही गाडी डिझेलमध्ये येणार नाही आहे बट जशी इनोवा क्रिस्टाची क्रेज आहे ना तर डिझेल इंजिन हे सर्वात जास्त विकले जातं सो मला नाही वाटत तो टोयटा फक्त पेट्रोल हायब्रिडमध्येच ही गाडी आणेल डिझेल इंजिनचा देखील याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे साधारणतः दोन हजार तेवीसच्या स्टार्टिंगला ही गाडी भारतामध्ये लॉन्च होऊ शकते त्यानंतर एक सर्वांच्या जिवाळ्या म्हणजे एक महत्त्वाची न्यूज आहे की ब्रेझा सी एन जीमध्ये लॉन्च होणार आहे यस yes, मारुती सुझुकीची वेबसाईट आहे त्या ठिकाणीसुद्धा या गाडीचं जे स्पेसिफिकेशन आहे म्हणजे ऑप्शन आहे तो आलेला आहे आणि याच्यामध्ये ब्रेझा ही सी एन जीमध्ये लॉन्च होणार आहे यू सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला कंपनी फिटेड सी एन जी गाड्यांमध्ये तर ब्रेझा ही पहिली गाडी असणार आहे की ज्या गाडीमध्ये तुम्हाला सी एन जी फ्यूल ऑप्शन दिलं जाणार आहे आणि एक रिपोर्ट असा देखील आलेला आहे की या गाडीचं ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा सी एन जी येणार आहे आता ही न्यूज किती खरी आहे मला तर नाही वाटत ॲटोमॅटिकमध्ये लॉन्च करतील कारण की नॉर्मली सी एन जीमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्सच चांगला ऑप्शन असतो बट ब्रेजचा जरी ऑप्शन म्हणजे सी एन जीमध्ये आली तर देखील एक चांगला ऑप्शन असणार आहे आता या गाडीची जर म्हणजे प्राइजिंगमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एल आय जर व्हेरियंट पाहिलं पेट्रोल इंजीमध्ये साधारणतः नऊ लाख चाळीस हजार रुपये ऑन रोड किंमत आहे आणि व्हीएक्स आय व्हेरियंटची किंमत पाहिली तर ती साधारणतः अकरा लाखाच्या आसपास आहे So, या सो या दोन वेरियंटची जर सी एन जीमध्ये आलं तर ऑलमोस्ट आता सध्या जर पाहिलं तर एक लाख रुपये जे सी एन जी वेरियंट आहे हे तुम्हाला जर नॉर्मली पेट्रोल इंजिनच्या तुलनेत तुम्ही जर पाहिलं तर सी एन जी व्हेरियंट हे एक लाख रुपयांनी महाग जातं म्हणजे जास्त कॉस्टिंग असते सो या गाड्यांचे सुद्धा बेस वेरियंटमध्ये जर जायचं या सी एन जी आलं एलेक्सायमध्ये तर एक साधारणतः दहा लाख चाळीस हजार थोडंसं प्लस मायनस किंमत होऊ शकते आणि त्यानंतर जे ब्रेचं व्हेरियंट आहे ते बारा साडेबारा लाखाच्या दरम्यान जे आहे ते ऑन रोड किंमत या व्हेरियंटची असू शकते आणि ॲटोमॅटिक गिअर तुम्ही जर किंमत पाहिली तर आत्ता एक्स आहे ॲटोमॅटिकचा जर तुम्ही विचार केला तर बारा लाख पन्नास हजार रुपये त्या व्हेरियंटची किंमत आहे सो तेरा लाख पन्नास हजार हे खूप कॉस्टली होणार आहे आणि मला नाही वाटत मारुती सुजू की ॲटोमॅटिकमध्ये सी एन जी लॉन्च करेल की ऑलमोस्ट त्या गा। गाडीची किंमत चौदा लाखापर्यंत टच होईल सो लेट सी बट ॲटोमॅटिकमध्ये जरी आलं तरी देखील म्हणजे भारताच्या ॲटोमोबाईल हिस्ट्रीमध्ये एक नोंदच होऊन जाईल की ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा सी एन जी जे आहे ते टाटा जी मारुती सुजुकी यांनी लॉन्च केलेलं आहे त्यानंतर निसानने ना तीन एस वी ज्या आहेत त्यांच्या भारतामध्ये अनव्हील केलेल्या आहेत आता या गाड्या भारतामध्ये लॉन्च होतील की नाही याच्याबाबत खूप मोठी शंका आहे कारण की निसान जर पाहिलं तर जास्त काही इंडियन मार्केटमध्ये ते असं म्हणजे त्यांचं जर, जर मॅगनाईट हा प्रोडक्ट सोडला मॅगनाईट ही कार सोडली तर तीच एक चांगली विकली जाते महिन्याला एक चार पाच हजार युनिट जे आहेत त्या गाडीच्या विकल्या जातात त्यानंतर किक्स आहे बट किक्स देखील जास्त काही विकली जात so नाही सो त्यांनी तीन गाड्या आहेत ना अनविल केलेल्या आहेत ज्या की इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगले विकले जातात एक्स्ट्रेल त्यानंतर कौशिकोई ही एक वेगळंच आहे आणि ज्यूक आता ह्या गाड्या भारतामध्ये येतील की नाही मोठी शंका आहे बट अनविल ज्या त्या केलेल्या ले, आहेत सो लेट सी पाऊ भविष्यामध्ये जर आली तर आपण त्याचा रिव्ह्यू देखील नक्कीच करू त्यानंतर मित्रांनो बी वाय डी कंपनी ही इलेक्ट्रिक एक कार बनवणारी कंपनी आहे चायनामधली सर्वात मोठी जगामधली देखील सर्वात मोठी असं ते म्हणतात तर यांनी ना ॲटो थ्री ही जी गाडी आहे ना ही भारतामध्ये अनिल केलेली आहे गाडी जबरदस्त लुक आहे या गाडीचा रेंज जर पाहिलं तर पाचशे बारा किलोमीटरचं रेंज आहे त्या गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस किलोचा मोठा बॅटरी सेटअप याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि ही गाडी अजून लॉन्च करण्यात आलेलं नाही बट बुकिंग या गाडीचं स्टार्ट झालेले आहेत yeah. पुण्यामध्ये देखील बी वाय डीचं शोरूम आहे मुंबईमध्ये देखील आहे माझे देखील प्रयत्न चालू घ्या गाडीचा रिव्ह्यू आपण लवकरात लवकर आणू आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो मुंबईमध्ये आपले प्रयत्न चालू आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी बट गाडी जर पाहिलं ना लुक वाईज जबरदस्त लुक आहे या गाडीचा आणि बी वाय डी कंपनीबद्दल तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतात मुंबई पुणे या ठिकाणी तर यांच्या इलेक्ट्रिक बसेस चालतात तुम्ही भरपूर पाहिले असेल स्क्रीनवरती देखील पाहू शकता सो बी वाय डी ही कंपनी आहे सो so, हा एक जो ॲटो थ्री आहे ना एक जबरदस्त लुकची गाडी आहे आणि मी पर्सनली ही गाडी पाहिलेली ती आहे बट अजून रिव्ह्यू नाही केलेला बट गाडीचा जो लुक आणि जे ओवरऑल डिझाईन आहे ना एकदम जबरदस्त आहे मी प्रयत्न करेल या गाडीचा रिव्ह्यू आणण्याचा त्यानंतर बँगलोर बेस एक प्रवेग इलेक्ट्रिक ही जी कंपनी आहे ना ही लवकर त्यांचा एक एसयू प्रोडक्ट जो आहे तो भारतामध्ये लॉन्च करणार आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला आय थिंक हे लॉन्च करू शकतात आणि पाचशे किलोमीटरचं रेंज जे आहे त्या गाडीसोबत ऑफर केली जाऊ शकते ओव्हरऑल तुम्ही याचं जे डिझाईन हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता नंतर हिंदुस्तान मोटर्स तुम्ही नाव तर नक्की ऐकलं असेल आणि हिंदुस्तान मोटर्स म्हटलं की पहिली गाडी येते अँबेसिटर एक एक काळ असा होता की हिंदुस्तान मोटर्स आणि अँबेसिटरने पूर्ण भारत गाजवलेला होता बट कालांतराने कंपनीज बंद झालेली होती बट आता पुन्हा एकदा हिंदुस्तान मोटर जे आहे ते टू व्हीलर इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या माध्यमातून आहे ना भारतामध्ये गाड्या लाँच करणार आहे टू व्हीलर आणि त्यांनी एक युरोपियन कंपनी आहे त्यांच्यासोबत टाईप केलेलं आहे पार्टनरशिपमध्ये ना कोलकात्या या ठिकाणी हिंदुस्तान मोटरचा जो प्लांट आहे त्या ठिकाणी टू व्हीलर बनवण्याचं जे काम आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे दोन हजार तेवीस साली हिंदुस्तान मोटर्सकडून ज्या इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे त्या भारतामध्ये लॉन्च केल्या जाणार आहे त्यानंतर टी व्ही एस रेडिओ तुम्हाला गाडी नक्कीच माहिती असेल तर याचा जो इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे ना याच्यामध्ये टी एफ टी डिस्प्ले आता ॲड झालेला आहे जो की थोडासा ॲडव्हान्स फीचर आहे आणि चांगलं दिसायला देखील चांगलं तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर नवीन जीप ग्रँड चरोकी ही भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे ही कम्प्लीट बिल्टअप युनिट असणार आहे सी बी यू आणि इम्पोर्ट केलं जाणार आहे आणि भारतामध्ये विकलं जाणार आहे त्यामुळे थोडीशी प्रायझिंग देखील जास्त असू शकते अकरा नोव्हेंबरला ही गाडी जी आहे ती भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे त्यानंतर मर्सडीजबेने त्यांचा युरोपमध्ये असणारा म्हणजे रशियामध्ये असणारा जो प्लांट आहे तो बंद केलेला आहे तुम्हाला हायचं युक्रेन आणि रशियाचं चा युद्ध चालू आहे त्यामुळे रशियावरती सुद्धा त्याचे परिणाम झालेले आहेत आणि मागच्या एक वर्षापासून रशियामध्ये मर्सडीजबेनचं जे सेल्स आहे तो सत्तर टक्क्यांनी डाऊन झालेला होता त्यामुळे त्यांना देखील त्या ठिकाणी मार्केट करायला खूप जड जात होतं सो आता त्यांनी फायनली निर्णय घेतलेला आहे की तो जो तिथला प्लॅन प्लॅन्ट आहे तो बंद करणार आहे त्यानंतर एम जी हेक्टरचं एक अपडेट येणार आहे ज्याच्यामध्ये थोडेसे कॉस्मेटिक चेंजेस आणि ॲडॅस लेवलचे जे फीचर त्या गाडीमध्ये असणार आहे असे देखील एक न्यूज होती की डिझेल आहे ना ॲटोमॅटिक गिअरबॉक्स देखील येणार आहे बट अशी न्यूज आलेली की डिझेल फक्त तुम्हाला मॅन्युअल गिअरबॉक्समध्येच उपलब्ध असणार आहे पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकचा ऑप्शन जो आहे तो असणार आहे त्यानंतर आय ट्वेंटी डिझेल ही डिस्कंटिन्यू केली जाऊ शकते कारण की मार्च दोन हजार तेवीसपासून जे नवीन नॉर्म्स जे आहेत ते लागू होणार आहे त्याच्यामध्ये जे आय ट्वेंटीचं ट्वेंटी जे डिझेल इंजिन आहे ते नॉर्म्सला फुलफिल करत नाही आहे सो याच्यामुळे आय थिंक जी आय ट्वेंटी डिझेल आहे ती डिस्कंटिन्यू केली जाऊ शकते त्यानंतर वॉक्सवॅगनची टायगून आणि स्कोडाची कुशाक या गाड्यांनी ग्लोबल इंजिशेच्या क्रॅस्टेजमध्ये जबरदस्त जे आहे ते रेटिंग घेतलेले म्हणजे आत्तापर्यंत सर्वात जास्त रेटिंग घेतलेले एकसोवीस सेवन डबल ओपेक्षा देखील आणि ज्या भारतातल्या सर्वात सेफेस्ट कार आहे त्यापैकी कुशाक आणि जी टायगोने ह्या गाड्या झालेल्या आहेत कारण की ह्या गाड्यांचे क्रॅश टेस्ट केलेले आहे आणि नवीन नॉर्म्स देखील त्या ठिकाणी जे ग्लोबल इन्स्टिपी त्यांनी लागू केलेले होते की बेस व्हेरियंटमध्ये सुद्धा तुम्हाला ई एस पी असणं गरजेचं आहे अजून देखील काही फीचर होते या गाड्या फुलफिल करत होत्या आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये म्हणजे ॲडल्ट सेफ्टीमध्ये फाईव्ह स्टार आहे चाईल्ड सेफ्टीमध्ये सुद्धा फाईव्ह स्टार जे आहे रेटिंग या गाड्यांनी घेतलेलं आहे बाकी मित्रांनो एवढ्या न्यूज होत्या ज्या की आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि माझे देखील प्रयत्न राहतील की तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला ना आपल्या विकली न्यूजला कारण की माझे देखील प्रयत्न असतात की आठवड्याभराचे जे आपण न्यूज असतात ना त्या संडेला तुमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला देखील त्या संदर्भातली पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला अजून देखील काय प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रश्नाची तुमच्या उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका विकली न्यूजमध्ये विकली न्यूज तर आठवड्याला येतीलच उद्या देखील एक टाटा पंचा व्हिडिओ येणार आहे सो तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे धन्यवाद